रामा एग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। बर्फ म्हणजे मागच्या वेळी इतकं म्हणजे लोड, आता लोड इतका आहे असा आहे की बाबा म्हणजे 250+ लोड आहे। कापूर आणि निमकरणमुळे तेला खूपच कवर झालाय, कारण वातावरण खराब होत, तेल हा प्रकार डायरेक्ट दिसतच नाही। एकच एकदम सोपा पर्याय निम रामायण निमकरण कापूर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मुक्काम पोस्ट अंबासन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ह्या गावामध्ये आज आपण आलो आहे, आणि ज्यांचा हा डाळिंबाचा ज्यांचा प्लॉट आहे त्यांच्याशी आपण परिचय करू, त्यांचं ओळख करू आणि त्यांना विचारू ह्या डाळिंबागेला आपण सुरुवातपासून राम ॲग्रोटेक शेड्यूल वापरलेलं आहे। नमस्कार, काय नाव आहे आपलं? महेंद्र कडूकोर। ॲड्रेस? अंबासन जिल्हा नाशिक। आपण राम ॲग्रोटेकचं शेड्यूल पहिल्यापासून तर आतापर्यंत जवळपास आपल्या 28 एप्रिल पासून आतापर्यंत आपण जे राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरले त्याच्यामध्ये काय काय आपण वापरले प्रॉडक्ट? काय काय? निमकरण, बायोसृष्टी, बायो समृद्धी, रूट मॅजिक, स्टीम ग्रो, सर्व सर्व उत्पादन वापरलेले आहेत। आपल्या बागेला जी आपण राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरायला सुरुवात केली तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या बागेमध्ये काय म्हणजे बदल काय आहे? म्हणजे मागच्या वेळी इतकं म्हणजे लोड, आता लोड इतका आहे असा आहे की बाबा म्हणजे 250+ लोड आहे। 250+ लोड एका झाडावर एवढं लोड असून पण साईज चांगली आहे आपल्या बागेची, क्वालिटी चांगली आहे। एवढ्या पावसामध्ये बागेमध्ये कुठल्या प्रकारचा खरडा नाही, काही नाही, तेलिया नाही, काहीच नाही। राम ॲग्रोटेकचं निमकरण आणि कापूरच्या किती फवारण्या केल्या? आपण पाच फवारण्या केल्या, पाच फवारण्या केल्या। नाना तुम्हाला काय वाटतं, चांगलं कसं काय वाटतं, बाग कशी वाटते तुम्हाला? एकदम भारी वाटतं। राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी नक्की नक्की। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेलाचीच भीती होती पण याच्या कापूर आणि निमकरणमुळे तेला खूपच कवर झालाय, कारण वातावरण खराब होतं, खूप खराब होतं। आम्हाला खूपच भीती वाटत होती त्याची, तेल्याने बाग वाचते का नाही वाचत असं भीती वाटत होती। आम्ही फळ कमी करायचं ठरवलं होतं पण तुम्ही सांगितलं आम्ही पूर्ण कव्हर करून घेऊ, त्याच्यामुळे आम्ही कमी केलाच नाही। मग तसं बोलल्यासारखं तुमचा बाग आहे का आता? आहे, म्हणजे आम्हाला तेल हा प्रकार डायरेक्ट दिसतच नाही, दिसला होता। नंतर तुम्ही जे फवारे दिले होते आम्हाला निमकरण कापूरच्या फवारणीमुळे 100% रिझल्ट मिळाला। आणि साईज साठी आपण आता काय वापरतोय? आपण साईज साठी निमकरण कापूरच्या फवारणी अवघड आहे का सोपे आहे? सोपे, स्वस्त पण आहे ना एकदम। मार्केट मधल्या ज्या आपण केमिकल फवारण्या करतो त्यापेक्षा खूपच स्वस्त, खूपच स्वस्त आणि मालामध्ये चकाकी पण खूप। तुम्ही जसं आता बाकी महिला पण शेती करता, तुम्ही पण शेती करता, तुम्ही निमकरण कापूर तुमच्या हाताने बनवलेलं आहे, फवारणी केलं, तुम्ही त्यांना काय संदेश देणार? याच्यापासून निमकरण कापूरपासून खूपच रिझल्ट भेटलाय, कारण तेल त्याच्यावर खूपच कव झाली, इतकं गरम हीट त्याच्यामुळे कुठलंच आम्हाला बागेत काही तेल हा प्रकार दिसलाच नाही। बागची साईज, फळ एकदम चकाकी बन व्यवस्थित आणि झाडाचा पाला किंवा झाड एकदम चकाकी बन आहे। आणि बाकी महिला ज्या आता काही शेती करतात तुमच्यासारख्या, बरं का आपण बघितलं असं राम ॲग्रोटेकच्या युट्यूबवर, त्या स्वतः फवारण्या पण करतात, औषधं स्वतः बनवतात, तर बाकी महिलांना आपल्या परिसरच्या लोकांना तुम्ही काय संदेश देणार? त्यांना असा संदेश देणार की बाबा एकच एकदम सोपा पर्याय निमकरण कापूर, निमकरण कापूर पण वापरा, त्यानंतर साईज साठी बायोसृष्टी आहे, रूट मॅजिक आहे, सायझर आहे, आपण बरेच प्रोडक्ट आपल्या बागेमध्ये वापरलेले आहेत, बायो सायझर। हा, तर मग आज आपल्या झाडाची परिस्थिती कशी? चांगली दिसते, ग्लेजिंग चांगली आहे, फळाची फुगवण चांगली होती आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या झाडावर 200 ते 250+ फळांची संख्या असूनसुद्धा झाडामध्ये साईज चांगली आहे फळाची, त्यानंतर रोग प्रतिकारात्मक क्षमता वाढलेली आहे आणि मालामध्ये ग्लेजिंग तर खूपच आहे। राम ॲग्रोटेकचं निमकरण आणि सातत्याने वापर केल्यामुळे फळामध्ये चकाकी पण खूप एकसारखी येते, त्यानंतर साईजसाठी बायोसृष्टीचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात, फळ बघू शकता तिकडे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या आधी आपण सुरुवातीपासून फूल निघण्यासाठी आणि सेटिंगसाठी राम ॲग्रोटेकचं बायो समृद्धी, रूट मॅजिक, रामा मॅजिक, स्टीम ग्रो, सायझर, रामा गोल्ड अशी विविध उत्पादने ह्या बागेमध्ये वापरलेली आहेत।
हे मागचं शेड्यूल झालं आणि इथून आता इथं पुढे जे आहे उगवण्याच्या याच्यामध्ये आपण त्याला बायोसृष्टी देतोय, रूट मॅजिक देतो, सायझर देतोय, त्याच्याने बागाची फुगवण चांगली होतीये. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते. आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघू ह्या झाडामध्ये फुगवण, फळाची फुगवण कशी होतीये, चकाकी कशी येते. हा पार्ट वन बनतोय आज आपला, पुन्हा पार्ट टू मध्ये आपण त्याला बघणार आहे पूर्ण महिन्याभरामध्ये आपण परत एकदा. तर शेतकरी मित्रांनो, 200+ सेटिंग सांगितल्यावर शेतकऱ्यांना खोटं पडतंय. आता आपण बागेत आलेलो आहे, शेतकऱ्यासोबत आपण सर्वे लोक मिळून ते फळसंख्याच मोजून घेऊ आपण. चला या इकडे मोजा बरं. 1, 2, 3, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128,
51 52 53 54 55 56 57 62 66 67 68 69 बरोबर ऐका ना 70 71 ऐका ते इकडचं तुमचं झाले 65 झाले आपले किती होते 57 65 57 तुमचे तुमचे किती झाले 50 मी या पाटीचे मोजले 35 झाले 210 ते 220 पर्यंतची सेटिंग आलेली सगळ्यात छोटे झाडे मोठ्या झाडाची कमीत कमी 250 ते 55 फायनल आहे जे त्यांनी सांगितलं बागेमध्ये की 200+ आमची सेटिंग आहे तर 200+ हाय सेटिंग म्हणजे हे बारीक झाड आहे त्या बारक्या झाडावर 200+ सेटिंग आहे मग मोठ्या झाडावर तर 100% 250 राहणार आहे ना आतापर्यंत खर्च किती आला असेल आतापर्यंत खर्च आला असेल जर रामायण रोड राहिलं नसतं तर आतापर्यंत 2-3 लाख आले असते आम्हाला खर्च तुमचा खर्च किती झालेला आमचा निमिनिम खर्च झालेला 50-50 खर्च झाला 650 झाड वरती मंडप बिंडप बनवलेला आपण एकदम सगळ्या गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या भागामध्ये पार्ट 2 मध्ये भेटू आपण 1 महिन्याभरामध्ये ह्याच फळांची ह्याच झाडांची साईज ग्रोथ कलर क्वालिटी कशी होती ते आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघू त्याच्यासाठी तुम्ही राम ॲग्रोटेकचं ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण